नमस्कार मित्रांनो, मी सागर चव्हाण. मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन लोक असतील त्या सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्वांना सर्वात अगोदर माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. मी माझ्या जीवनातले जे काही सत्यकथन आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देत असतो. मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण फॅमिली सेक्स चालतो. ज्या लोकांना यामध्ये इंटरेस्ट नाही, फॅमिलीमध्ये इंटरेस्ट नाही सेक्समध्ये, त्या लोकांनी माझ्या व्हिडिओकडे ढुंकूनसुद्धा पाहू नये असं मी आपल्याला वारंवार सांगतो. आणि मित्रांनो, तसंच मी तुम्हाला परत एकदा सांगतो की माझा व्हिडिओ ओपन करण्याच्या अगोदर तुम्ही सर्वांनी हेडफोनचा वापर करावा, जेणेकरून तुम्हाला खाली मान घालण्याची वेळ येणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला कालपासून सांगत आहे की मी माझ्या मामीला कशाप्रकारे तापवली आणि कशाप्रकारे झोपवली याबद्दल, याचा अजून मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मित्रांनो, मामीला मी जवळजवळ 3 ते 4 शॉट लगातार सकाळपासून संध्याकाळपर्यंत मारत आलेलो आहे. मित्रांनो, आता मी आंघोळ करताना तुम्हाला जे सांगितलं त्याबद्दल, त्याच्यानंतर आता आमचं दोघांचं आंघोळ झालेलं आहे. आम्ही एकमेकाचं अंग पुसलेलं आहे आणि आम्ही बाहेर आलेलो आहे. त्यानंतर आता पुढे पाहू काय होत आहे ते. मामीची लेकरं किंवा मामागिरी नाही याचा फायदा मला खूपच आज मिळालेला आहे. यावेळेचा सदुपयोग कसा करून घ्यायचा हे मला पक्क माहीत आहे, पूर्ण माहीत आहे. बाथरूममधून बाहेर आल्याबरोबर आम्ही दोघंजण बेडरूममध्ये गेलो. बाहेरच्या दरवाजाला कडी लावली, बेडरूममध्ये गेलो. बेडरूमचा सुद्धा दरवाजा आतून लॉक केलेला आहे आणि आम्ही दोघं एकमेकाचं अंग पुसत आहोत. मित्रांनो, मामीचं नागडं उघडं शरीर. मित्रांनो, आम्ही दोघं, मामी आणि भाचा दोघं एकदम वेगळ्याच विश्वात वावरत होतो. मी मामीला गळ्याला पडून चांगलं तिला घट्ट आवळून धरलं होतं. मामीचं पूर्ण उघडनागरसह शरीर असं भासत होतं जणू स्वर्गातून एखादी अप्सरा उतरलेली आहे आणि ती फक्त माझ्या भेटी आली आहे. खूपच सुंदर, खूपच मनमोहक तिचं दर्शन मला मिळत होतं. मित्रांनो, माझा बाबूराव अजूनसुद्धा फुललेला होता, आणलेला होता. मी मामीला आंघोळ करतानाच एवढं ठोकलं होतं, तरी पण माझं मन काही शांत झालं नव्हतं, माझं मन भरलं नव्हतं. मित्रांनो, म्हणून मामीच्या तोंडामध्ये तोंड घालून मामीचं चुंबन जोरानं घेत होतो. मामी माझ्या बाबूराला धरून कुरवाळत होती. मामीचं मनसुद्धा शांत झालं नव्हतं. मामीचा चेहरासुद्धा माझ्या बाबूरावला बघून खूपच खुश झालेला होता. मामी माझ्या बाबूरावला मागंपुढे हलवण्याचा प्रयत्न करत होती, हलवत होती, जोरजोरानं हिसाळे देत होती. मी मात्र मामीचे दोन्ही बॉल धरून चोळत होतो, कधी तोंडामध्ये धरून चोकत होतो आणि मामीला मी माझं हवं असलेलं सुख देत होतो. आम्ही दोघंजण आत्ताच आंघोळ केल्यामुळं एकदम फ्रेश होतो, एकदम टवटवीत होतो. दोघांचं मध्यधुंद एकदम आम्ही चंदन साबणानं आंघोळ केल्यामुळं एकदम दोघं खूपच प्रसन्न होतो आणि एकमेकाचा सुगंध एकमेकाच्या नाकामध्ये तरळत होता. मला मामीचं शरीर खूपच मनमोहक आणि मादक दिसत होतं. तिच्या शरीराची ठेवण ही खूपच आकर्षक होती, खूपच चांगली होती. मला तिला बघून कितीतरी कसं करावं, काय करावं असं कळेल असं झालं होतं. मामीच्या कमरेमध्ये हात घालून मी माझ्याकडे तिला जास्तीत जास्त ओढण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या तोंडामध्ये जीभ घालत होतो आणि तिला चोकारा लावत होतो. मामी मात्र माझ्या बाबूरावचा हात मामी सोडायला तयार नव्हती. माझी मामी बाबूरावला मागेपुढे सरकावत होती. तिच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. मामी म्हणली, सागर थांब, मला जरा तुझा बाबूराव चोखू दे. आणि मामी गुडघ्यावर बसली आणि माझ्या बाबूरावला तोंडामध्ये हळूहळू घ्यायला सुरुवात केली. सर्वप्रथम मामीनं माझ्या बाबूरावला ओठाचा चुंबन घ्यायला सुरुवात केली. माझ्या गोट्याला हळूवार स्पर्श करत तिनं चाटायला सुरुवात केली. माझ्या बाबूरावचा टोप तिनं जिभेने हळूवार फिरवायला सुरुवात केली. मला खूपच मस्त वाटत होतं, छान वाटत होतं, आनंद वाटत होता. मित्रांनो, हळूहळू मामीने तोंड वाचलं आणि माझ्या बाबूरावला हळूहळू तोंडामध्ये घेत होती. आणि ती एकदम लॉलीपॉप चोकावं याप्रमाणे माझ्या बाबूरावला मामी हळूवार चोकत होती, चोळत होती. मला मात्र खूपच आनंदाच्या भरार्या मारत होत्या. मी मामीचे केस पकडले आणि मामीला माझ्या बाबूरावर दाबण्याचा प्रयत्न करत होतो. माझा बाबूराव आता मी मामीच्या गळ्यापर्यंत घालत होतो आणि मामीचं तोंड मी ठोकत होतो. जोरजोरानं माझा बाबूराव जसा आतमध्ये जाईल तसा मला सुख वाटत होतं. मामीलासुद्धा मजा येत होती. मामी जोरजोरानं हलवत होती आणि माझा बाबूराव तिच्या तोंडामध्ये जेवढा जाईल तेवढा घालून घेण्याचा प्रयत्न करत होती. मी मात्र वेगळ्याच विश्वात होतो. आज मामी मला भरभरून सुख देत होती. मी पण तिला कुठल्या गोष्टीची कमतरता करणार नव्हतो. मी तर पक्का असा होतो की कुठलीही स्त्री माझ्यापासून कधी अतृप्त राहिली असं आजपर्यंत कधी झालेलं नाही. माझा बाबूराव आणि मी
या खेळामध्ये खूपच पारंगत झालो होतो. आता मामीनं माझा बावरा तोंडातला बाहेर काढला आणि मला म्हणाली, तू पण माझ्या पाकळीला माझ्या पपईला जरा चाटून बघतो का कसं वाटतं ते, मधले दोन बघ. मी म्हणलो, का नाही मामी, नको टेन्शन घेऊ. आणि मामीला उभा केलं, मी गुडघ्यावर थांबलो आणि हळवा तिचा एक पाय थोडा बाजूला विलग केला आणि तिच्या पाकळीला हलकंच माझ्या दोन्ही बोटानं बाजूला केलं आणि माझ्या जिभेचा स्पर्श तिच्या मधल्या गाभाऱ्याला लागला आणि मी हळूहळू तिला चाटायला लागलो. मला तिच्या नाजूक कळीचा स्पर्श, तिच्या नाजूक कळीचा सुगंध यावर माझ्या नाकात दरवळत होता आणि मी मद्यतिंद होतो, वासनांद झालो होतो. मामीचा चेहरा, मामीनं डोळे झाकले होते आणि माझ्या डोक्याला पकडून मामी तिच्या दोन मांड्यामध्ये माझं डोकं दाबण्याचा प्रयत्न करत होती. मी मात्र माझी जीभ तिच्या आतमध्ये घातली आणि हळूहळू मागेपुढे करायला सुरुवात केली होती. मामीच्या पपईच्या चोबाजूनं मी माझी जीभ फिरवत होतो आणि मामीला खूपच हास्य वाटत होतं, खूपच छान वाटत होतं. मग मात्र मी अजून थोडं मामीच्या पपईच्या आतमध्ये मी माझी जीभ घातली आणि तिला हळूहळू चाटायला चोखायला सुरुवात केली होती. मामीला पण खूपच आनंद वाटत होता. थोड्या वेळानंतर मामीनं पाणी सोडलं आणि मामी एकदम शांत झाली. मामीनं माझं तोंड घट्ट तिच्या पाकळीवर दाबून धरलं आणि तिनं पाण्याचा फवारा माझ्या तोंडावर सोडून दिला. तिच्या मांड्यावरूनसुद्धा पाणी वगळत होतं. मी मात्र तिच्या पाणी चाटून जिभेने चाटून घेत होतो. मला पण खूप समाधान वाटलं, चांगलं वाटलं. आता मात्र मी उठून उभा राहिलो आणि मामीला सांगितलं, मामी आता घोडीसारखं वाकून उभा राहा, मग मी तुला मागून तुझ्या पाठीमागून लावतो. मामीनं तसं करताच मी माझा बाबुराव हातात हलविला आणि तिच्या नाजूक पपईवर मी माझा बाबुरावचं टोक टेकवलं आणि एक असा जोरदार हिसरा दिला की माझा बाबुराव पूर्ण तिच्या नाभीपर्यंत आरपार घुसून गेला. तिच्या तोंडातून हळवार चित्कार निघाली, आई ग मेले, अरे दमानं कर, काय घाई करतो. मग मात्र मी तिची कंबर पकडली आणि दणके द्यायला सुरुवात केली. प्रत्येक दणक्याखनीस मामीचे दोन्ही बॉल उसळत होते, उसळ्या मारत होते. मामीच्या तोंडातून हळवार चित्कार निघत होते. आता मात्र आमचे बेडरूम आमच्या दोघाच्या श्वासानं आणि दोघाच्या हळवार मंद स्पर्शानं आणि दरवळ्यानं खूपच मादक आणि मनमोहक झाली होती. पूर्ण वातावरण सेक्समय झालं होतं, मद्यधुंद झालं होतं. त्या वातावरणामध्ये आम्ही दोन जीव, नर आणि मादी, एकमेकाला भिडलो होतो आणि एकमेकाची शरीराची वासना शांत करण्यामध्ये मग्न होतो. मी माझा बाबुराव तिच्या पपईच्या आतमध्ये घालून मी तिला जोरजोरात ठोकत होतो. तिची पपई मी चिरून कुसकुरून टाकली होती. तिच्या पपईतून पाच 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 असा आवाज येत होता. जसे मी दणके देत होतो तसा तिचा आवाज वाढत होता. तिच्या तोंडातून आवाज वेगळा येत होता आणि तिच्या पपईमधून आवाज वेगळा येत होता. दोन्हीचा आवाज या वातावरणामध्ये मद्यधुंद वातावरणामध्ये घुमत होता आणि एवढ्या आम्ही आता आंघोळ केलो होतो, थंड पाण्यानं शॉवर घेतला होता, तरी आमच्या अंग दोघाचं अंग घामानं एकदम भिजून गेलं होतं. धन्यवाद मित्रांनो.